सर्वांना गुड मॉर्निंग। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण स्क्वेअर्स काढले होते, 1 ते 30 या संख्यांचे स्क्वेअर्स म्हणजे वर्ग काढले होते आणि ते लिस्ट आउट पण केले होते। या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत स्क्वेअर रूट म्हणजे काय आणि 1 ते 30 संख्यांचे स्क्वेअर रूट्स म्हणजे वर्गमूल काढून बघणार आहोत। तर स्क्वेअर रूट या शब्दाला मराठी शब्द आहे, स्क्वेअर रूट या मराठी शब्दाला मराठी शब्द आहे वर्गमूल, वर्ग मूल। आता हे स्क्वेअर रूट्स कसे काढायचे, त्याचा अर्थ काय, आपण एक मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 × 1 बरोबर याचं उत्तर येतं 1, 1 चा वर्ग बरोबर 1 × 1 बरोबर 1 असं आपण केलं होतं। या होतं तो स्क्वेअरिंग, एखाद्या दिलेल्या नंबरला त्याच नंबरने गुणणं म्हणजे स्क्वेअरिंग। मल्टिप्लाइंग अ नंबर बाय इटसेल्फ इज नोन एज स्क्वेअरिंग। नाउ याच्यामध्ये हे जे उत्तर आपण काढणार हे स्क्वेअरचं उत्तर आहे, याला आपण बोलत असं होतो की स्क्वेअर ऑफ 1, स्क्वेअर ऑफ 1 इज 1 म्हणजे 1 चा वर्ग 1 असं आपण याला बोलत होतो। आता अगदी याच्या उलट आहे स्क्वेअर रूट। तर स्क्वेअर रूटचा अर्थ असा आहे जे उत्तर वर्गाचं येतं ते उत्तर कोणत्या संख्येचं वर्ग आलं त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो। एक्झाम्पल घेऊया, 3 चा स्क्वेअर म्हणजे किंवा 3 चा वर्ग म्हणजे 3 × 3 उत्तर आपण 9 काढतो, याला आपण स्क्वेअर ऑफ 3 म्हणतो किंवा 3 चा वर्ग 9 असं म्हणतो। पण जर स्क्वेअर रूट घेतलं, या स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे असं, हे स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे आणि या चिन्हामध्ये जर 9 ठेवलं, जर 9 ठेवलं म्हणजे मी शब्दामध्ये लिहितोय असं स्क्वेअर रूट ऑफ 9, स्क्वेअर रूट ऑफ 9 असं जर लिहिलं आणि हे जर चिन्हामध्ये मी असं लिहिलं स्क्वेअर रूट ऑफ 9, तर याचं उत्तर 3 लिहायचं, तर याचं उत्तर 3 लिहायचं, याला आपण स्क्वेअर रूट म्हणतो। म्हणजे ज्या संख्येचा आपण वर्ग काढतो, जे उत्तर येईल वर्गाचं जे उत्तर येईल त्या उत्तराचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर मूळ संख्या येत असते, मूळ संख्या येत असते, अगोदर जी दिलेली असते ती संख्या येते। When square root is taken, the answer of square root, the answer of square root is, the answer of square root is a original number of which square is taken. ज्या संख्येचा आपण वर्ग घेतला होता त्या संख्येचा स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे ती दिलेली संख्या भेटत असते। इथं अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया, दोन्ही स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण एकत्र लिहिले की आपल्याला कंपॅरिझनला सोपं जाईल, कन्फ्युज होणार नाही। बघा, 1² इज इक्वल टू, इथं सगळ्यांना माहिती आहे 1 × 1 दॅट इज इक्वल्स टू 1। आता हे जे आन्सर आलं याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं, सो स्क्वेअर रूट ऑफ दिस वन, स्क्वेअर रूट ऑफ दिस वन इज इक्वल टू आन्सर, ही संख्या येत असते, आन्सर इज। आता 1 हा असा एकमेव नंबर आहे ज्याचा स्क्वेअर सुद्धा 1 आहे आणि स्क्वेअर रूट सुद्धा 1 आहे, बाकीच्या नंबरच्या बाबतीत असं होत नाही। 2² इज इक्वल टू 2 × 2 दॅट इज 4, म्हणून जे 2 चा वर्ग 2 × 2 = 4 होतो। आता या जर 4 चं वर्गमूळ घ्यायचं म्हणलं, वर्गमूळ घ्यायचं म्हणलं किंवा स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणलं, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू ही संख्या घ्यायची, म्हणजे 4 चं वर्गमूळ हे 2 आहे असं आपण, 4 चा स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट ऑफ 4 इन आन्सर इज ही संख्या, इथे आहे असं सेम 3² इज इक्वल टू 3 × 3 आन्सर इज 9, इकडे झाले स्क्वेअर आन्सर। आता 3 चा स्क्वेअर 9 आलाय पण 9 चं स्क्वेअर रूट येते, 9 चं स्क्वेअर रूट येते 3, ही संख्या।
सो स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे 9 चा वर्गमूळ 3 येणार. तसं 4 स्क्वेअर इज इक्वल टू 4 इनटू 4 दैट इज इक्वल टू 16 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16 आंसर इज 4 इज आंसर. अशा पद्धतीने आपण 30 पर्यंत स्क्वेअर रूट काढून बघणार आहोत. आई होप हे स्क्वेअर रूट आपण कसे काढतो हे समजलं असणार. एवढ्या पुढच्या नंबर्स पण आपण स्क्वेअर रूट काढून बघूया. जे स्क्वेअर वाले नंबर्स येत आहेत, जे स्क्वेअरचं आंसर येत आहे 1 ते 30 पर्यंत, त्याच नंबर्सचा आपण करून बघणार आहोत. बाकीचे नंबर्स जे असतात ते आत्ता सध्याच्या 6वी ते 8वीच्या दरम्यान सिलेबसला नाही आहेत. सीबीएसई बोर्डाच्या आयसीएसई बोर्डाच्या सिलेबसमध्ये त्यांचा विचार केला जातो. 8वी-9वीमध्ये पण आहे, थोडं समजायला हरकत नाही. पण 5वी-6वीच्या नवोदयसाठी स्कॉलरशिपसाठी या स्क्वेअर संख्या सोडून, ज्या परफेक्ट स्क्वेअर संख्या आहेत त्या संख्या सोडून बाकीच्यांचं स्क्वेअर रूट काढण्याचा सिलेबसला नाही. त्यामुळे आत्ता सध्या तो विषय नको. फक्त स्क्वेअर रूट हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचा स्क्वेअर रूट बघूया. आता आपण तसंही 4 पर्यंत आलो होतो, तरी आपण सुरुवात करूया. आता डायरेक्टली आपण लिहूया स्क्वेअर रूट ऑफ 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 आंसर इज, स्क्वेअर रूट ऑफ 1 आंसर इज 1. स्क्वेअर रूट ऑफ 4. स्क्वेअर रूट ऑफ 4. आता 4 ही संख्या कोणाचा वर्ग आहे? 2 चा वर्ग आहे. म्हणून आपण इथे काय लिहितो, स्क्वेअर रूटच्या आत मध्ये 2 स्क्वेअर. 4 च्या ऐवजी आपण लिहिले 2 चा वर्ग. 4 ही संख्या 2 चा वर्ग आहे म्हणून आंसर येईल. आता स्क्वेअर रूटच्या चिन्हामध्ये हे जे स्क्वेअर रूटचं चिन्ह काढलेलं आहे याच्यामध्ये जर स्क्वेअर संख्या असेल तर याचं उत्तर आपण डायरेक्ट लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 4 इज, जे आपण मगाशी बघितलं होतं. म्हणजे 4 हा 2 चा वर्ग आहे. 4 हे उत्तर 2 चा वर्ग आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. 4 इज अ स्क्वेअर ऑफ 2. 4 इज अ स्क्वेअर ऑफ 2. दॅट्स व्हाय स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. असंच पूर्ण स्क्वेअर रूट ऑफ 9 इज इक्वल टू 9 is a square of 3. 9 is a square of 3. 9 हा अंक 3 चा वर्ग, 3 च्या वर्गाचं उत्तर 9 येतं. म्हणून 9 चा स्क्वेअर रूट जे असणार आहे ते 3 असणार आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर सेम असंच स्क्वेअर रूट ऑफ 16. आता 16 हे 4 चा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे वर्गमुळात 4 चा वर्ग बरोबर 4. हे चिन्ह जे स्क्वेअर रूट चा आहे ते आणि हे 2 हे कॅन्सल होतात, हे कॅन्सल होतात. याच्याविषयी आपण नंतर डिस्कस करू. आता सध्या आपल्याला इंटरेस्टेड विषय आहे तो म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16 काढणं म्हणजे 4 काढणं. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे एकमेकांना अपोजिट आहे. आता थोडंसं हे डायरेक्टली काढून बघूया. इकडे मी स्क्वेअर लिहितो आणि पलीकडे स्क्वेअर रूट लिहितो म्हणजे समजून घ्यायला सोपं जाईल. आधीच्या व्हिडिओ मधला 1 चा स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 2, 3 स्क्वेअर 3, 4 स्क्वेअर सॉरी 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 4 स्क्वेअर 60 आणि 5 स्क्वेअर 25 हे स्क्वेअरचे आंसर. 1 चा स्क्वेअर 1 येतो, 2 चा स्क्वेअर 4 येतो, 3 चा स्क्वेअर 9 येतो, 4 चा स्क्वेअर 16 येतो, 5 चा स्क्वेअर 25 येतो. हे आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिले. आता जर इकडच्या संख्यांचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचा आंसर इथली संख्या येत असते, जी दिलेली संख्या आहे ज्याचा आपण वर्ग घेतला ती संख्या येत असते. म्हणून हेच आपण 2-3 वेळेस रिपीट केलेलं आताच्या व्हिडिओमध्ये. आता याच्यामध्ये बघा, जर इकडच्या ह्या आन्सरला
जर आपण स्क्वेअर रूट 4 घेतलं स्क्वेअर रूट ऑफ 1 आंसर इज 1 एंड द स्क्वेअर रूट ऑफ 2 आंसर इज स्क्वेअर रूट ऑफ 4 ओके स्क्वेअर रूट ऑफ 4 आंसर इज 2 स्क्वेअर रूट ऑफ 9 आंसर इज 3 स्क्वेअर रूट ऑफ 16 आंसर इज 4 स्क्वेअर रूट ऑफ 25 आंसर इज 5 अशा पद्धतीने आपण पुढच्या नंबरचे सुद्धा स्क्वेअर रूट्स काढू शकतो पुढचे काही स्क्वेअर नंबर असे आहेत मांडूया इतर सगळे स्क्वेअर नंबर्स मांडूया 6 स्क्वेअर इक्वल्स टू 36 7 स्क्वेअर इक्वल टू 49 8 स्क्वेअर इक्वल्स टू 64 9 स्क्वेअर इक्वल्स टू 81 10 स्क्वेअर इक्वल टू 100 11 स्क्वेअर इज इक्वल्स टू 121 यांना आपण समोर स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहिले वर्गमूळाच्या फॉर्म मध्ये लिहिले तर वर्गमूळ कसे काढायचं वर्गमूळात 36 म्हणजे उत्तर 6 वर्गमूळात 49 म्हणजे उत्तर 7 वर्गमूळात 64 म्हणजे उत्तर 8 वर्गमूळात 81 म्हणजे उत्तर 9 वर्गमूळात 100 म्हणजे उत्तर येते 10 आणि वर्गमूळात 121 म्हणजे उत्तर 11 121 चं वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट हे 11 असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 36 इज 6 स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7 स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8 स्क्वेअर रूट ऑफ 81 इज 9 स्क्वेअर रूट ऑफ 100 इज 100 स्क्वेअर रूट ऑफ 121 इज 11 स्क्वेअर रूट ऑफ 100 इज 10 स्क्वेअर रूट ऑफ 100 इज 10 बोलण्याच्या वर्गामध्ये काही चुका होऊ शकतात तर स्टुडंट्सनी थोडंसं समजून घ्यावं त्या चुका जरूर लक्षात पण आणून द्याव्यात बोलण्याच्या वर्गामध्ये लक्षात येत नाही एखादी गोष्ट चुकून बोलली जाऊ शकते तर अशा पद्धतीने आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढू शकतो पुढच्या काही नंबरशी आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढून बघूया 12 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 144 12 चा वर्ग आपण 144 काढला होता याचा अर्थ 144 चा जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर त्याचं उत्तर येते 12 13 स्क्वेअर इज इक्वल्स टू 169 सो स्क्वेअर रूट ऑफ 169 इज इक्वल्स टू 13 14 चा वर्ग आपण 196 घेतला वर्गमूळात 196 याचा अर्थ 14 असंच 15 चा वर्ग आपण 225 घेतला म्हणून वर्गमूळात 225 याचं उत्तर येतं 15 16 स्क्वेअर इज इक्वल्स टू 296 16 स्क्वेअर इज इक्वल्स टू 296 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 296 दैट इज इक्वल्स टू 16 16 square is equals to 256. 256. Under root घेतलं तर त्याचा answer येतो 16. 256. याचा जर square root घेतलं तर answer येतो 16. 17 square is equals to 289 so square root of 289 that is equals to 17 square root of 17 is 289 तर त्याचं उत्तर येते square root of 289 is 17 17 याच्यानंतर पुढचे नंबर्स 18 square is equals to 324 so square root of 324 that is equals to 18 जर 19 चा वर्ग 361 घेतला तर 360 square root of 361 म्हणजे वर्गमूळात 361 बरोबर उत्तर येतं 19 square of 20 वेगवेगळ्या पद्धतीने आपण वाचू शकतो स्क्वेअर ऑफ 20 दॅट इज इक्वल्स टू 400 सो स्क्वेअर रूट ऑफ 400 दॅट इज इक्वल्स टू 20 त्यानंतर 21 चा वर्ग 441
म्हणजेच वर्गमूळात 441 याचा अर्थ 21. 22 स्क्वेअर इज इक्वल्स टू 484. म्हणून 484 चं जर वर्गमूळ घेतलं, 444 चं जर वर्गमूळ घेतलं तर उत्तर येतं 22. याच पद्धतीने पुढचे सुद्धा नंबर काढूया. मुद्दाम आपण 30 पर्यंतचे नंबर काढून पाहतो, 30 पर्यंतचे टेबल्स पाहतो, 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पाहतो, 30 पर्यंतचे क्यूब्स पाहायची गरज नाही, पण एक किमान 15 पर्यंत 20 पर्यंत क्यूब्स करून बघायला सुद्धा हरकत नाही. 23 चा स्क्वेअर येतो 529. सो स्क्वेअर रूट ऑफ 529 आंसर इज 23. इथला नंबर लिहायचा असतो हे विसरायचं नाही, तो लक्षात ठेवायचा. तर संख्या ह्या परफेक्ट स्क्वेअर पाहिजे, कोणाचा तरी स्क्वेअर त्या पाहिजे. बाकी स्क्वेअर नसणाऱ्या संख्यांचं काय करायचं हा आत्ता सध्या आपला चर्चेचा विषय नाही. स्क्वेअर नसणाऱ्या संख्यांचं काय करायचं हा सध्याच्या चर्चेचा विषय नाही, तो नंतर पाहू. त्यावेळेस काय करायचं हे नंतर बघू आपण. आता सध्या 24 चा स्क्वेअर म्हणजेच 576. म्हणजेच 576 चं जर वर्गमूळ घेतलं तर आंसर आपल्याला 24 भेटणार आहे. 25 स्क्वेअर आन्सर इज 625. सो स्क्वेअर रूट ऑफ 625 आन्सर इज 25. 26 चा वर्ग बरोबर 676. म्हणून 676 चं वर्गमूळ हे 26 येते. 27 चा वर्ग हा 784 येतो. म्हणून 784 चा वर्गमूळ हे 27 येत. 27 चा वर्ग 729. म्हणून 729 चा वर्गमूळ हे 27 आहे. 28 चा वर्ग हा 784 येतो. म्हणून 784 चा वर्गमूळ हे 28 आहे. वर्ग आणि वर्गमूळ हे 30 पर्यंत आपले लक्षात ठेवायचे आहे. प्रॅक्टिसनी हे आपल्याला लक्षात राहतील, गडबड केली तर असं चुकू शकतात. 28 पर्यंत झाले, पुढचे 29. 29 चा वर्ग 829 इज इक्वल टू 841. सो स्क्वेअर रूट ऑफ 841 841 चा वर्गमूळ हे 29 येते. त्यानंतर 30 चा वर्ग स्क्वेअर ऑफ 30 इज 900. तर वर्गमूळात 900 म्हणजे उत्तर येते 30. स्क्वेअर रूट ऑफ 900 आन्सर इज 30. तर अशा पद्धतीनं आपण 1 ते 30 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही याच्यामध्ये स्टडी केले. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वर्ग काढून बघितले होते, या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ काढून बघितले. वर्गमूळ काढणं म्हणजेच जो आपण स्क्वेअर मध्ये आन्सर काढवतो ते ज्या नंबरचं काढवतो तेच आन्सर असते. म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ हे या एक्झाम्पल्स मधून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. मुलांनी आपले हे व्हिडिओ पाहत असताना वही पेन घेऊन बसायला हरकत नाही, वही पेन घेऊन याच्यामध्ये प्रॅक्टिस करत राहावं. इव्हन या व्हिडिओमध्ये पण काही जर तुम्हाला चुकीचं वाटलं तर ते लगेच कमेंट करत चालावं, जेणेकरून बाकीचे जेव्हा व्हिडिओ अभ्यासतील त्याच्यामधल्या चुका त्यांच्याही लक्षात येतील. काही बोलण्याच्या ओघामध्ये चुका होत असतात, काही ते 2-3 ठिकाणी स्क्वेअर आपले चुकले तर हे बोलण्याच्या ओघामध्ये होत असतं. पण
त्याच्यामुळे गडबड न जाता एक्झॅक्ट काय सोल्युशन आहे याच्यावरती फोकस ठेवला पाहिजे, जो कन्सेप्ट आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट काढण्याचा प्रयत्न केलाय 30 पर्यंतच्या संख्यांचा. आता फक्त यात आपण असा विचार केलाय की ज्या परफेक्ट स्क्वेअर संख्या आहेत म्हणजेच ज्या वर्गसंख्या आहेत त्यांचंच वर्गमूळ आपण याच्यामध्ये काढलेलं आहे, पण ज्या परफेक्ट स्क्वेअर संख्या नाहीत म्हणजेच वर्गसंख्या नाही अशा संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं हे आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये बघू. सध्या आपण ज्या परफेक्ट स्क्वेअर संख्या आहेत त्यांच्यावरच फोकस करायचं आहे. या परीक्षांना हे जास्त महत्त्वाचं आहे, 30 पर्यंतच्या स्क्वेअर संख्या वर्गसंख्या आणि वर्गमूळ हे दोन्ही लक्षात राहिले पाहिजे. या पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्यूब आणि क्यूब रूटच्या संदर्भात सुद्धा डिस्कशन करणार आहोत. आय होप हे स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट सर्वांना समजले असतील. काही शंका असतील तर जरूर विद्यार्थ्यांनी कमेंट कराव्यात किंवा जो आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती जरूर सांगाव्यात, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल. थँक्यू.